पायल रेसिपीज मध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी व्हेजिटेबल इडली। तर नवीन प्रकार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या साइडला लाल कलरचं सबस्क्राइबचं बटन आहे, त्याला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर साइडला बेलचा आयकॉन येईल, त्याला सुद्धा क्लिक करा आणि ऑल करा, म्हणजे मी माझ्या रेसिपी जो अपलोड करेन तेव्हा ते तुमच्या इनबॉक्स मध्ये सगळ्यात आधी येतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हेल्दी अशी इडली बनवायला आपल्याला लागणार आहे एक वाटी बेसन पीठ, त्याचबरोबर आपल्याला थोडे व्हेजिटेबल लागणार आहे जसं की वाटाणे। इथे मी कोबी बारीक चिरून घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची आणि कांदा। त्याचबरोबर इथे आपल्याला सॅट्रिक ऍसिड लागणार आहे, इथे मी हा अर्धा चमचा घेतलेला आहे। आपल्याजवळ जर सॅट्रिक ऍसिड नसेल तर याच्याऐवजी आपण थोडंसं निंबूचा रस आणि खायचा सोडा वापरू शकतो। त्याचबरोबर लाल तिखट, हळदीची पावडर आणि मीठ। चला तर मग इडलीसाठी लागणारा आपण बॅटर तयार करून घेऊ। तर इथे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे। आता बेसन पीठ मध्ये आपल्याला जे आपण व्हेजिटेबल घेतलेले आहेत ते टाकायचे आहे, वाटाणे, कोबी, गाजर, शिमला मिरची आणि कांदा। सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स झालेलं आहे, यात आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे जसं की हळदीची पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि सॅट्रिक ऍसिड। पुन्हा आपण सगळं छान असं मिक्स करून घेऊ आणि यात आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण इडलीसाठी बॅटर तयार करतो तसं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। एकदम जास्त पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे। अंदाज घेत घेत आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर बघा इडलीसाठी आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। तर बॅटर आपलं तयार होण्यासाठी मला इथे अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। चला तर मग मस्त अशी हेल्दी इडली बनवायला आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे गॅस पेटवून इडली पात्रात पाणी टाकलेलं आहे। आता जी आपली इडलीची प्लेट आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे इडली काढताना छान निघेल, तुटणार नाही। तर इथे तेल लावून झालेलं आहे, आपण बॅटर टाकून देऊया। जास्त बॅटर टाकायचं नाहीये, थोडं अर्धच भरायचं आहे आपल्याला। तर बघा सगळं याच्यात बॅटर टाकून झालेलं आहे। अशाच प्रकारे आपण दुसरी प्लेट सुद्धा तयार करून घेऊ। चला तर जे आपण तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यावर आपल्याला आता हे इडलीच्या प्लेट्स ठेवायचे आहे आणि प्लेट्स ठेवताना जे आपले होल असतात त्याच्यावरती दुसरी इडली आली पाहिजे, म्हणजे सगळ्या इडल्या ह्या छान अशा वाफेवर तयार होतात। आता आपण झाकण लावून देऊ आणि इडली शिजण्यासाठी ठेवून देऊ। तर इथे जवळपास 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत, आपण इडली चेक करून घेऊया। तर हे बघा सुरीला काहीच लागलेलं नाहीये आणि हे बघा कडेने इडली सुद्धा सुटायला लागलेली आहे, म्हणजे इडली आपली छान अशी तयार झालेली आहे। आता आपण हिला काढून घेऊ। तर आता इडली बऱ्यापैकी थंड झालेली आहे, आपण हिला काढून घेऊया। हे बघा किती छान आपली इडली बाहेर निघालेली आहे। अशाच आपण सर्व इडल्या या काढून घेऊया बाहेर। तर बघा इथे आपल्या सर्व इडल्या या काढून झालेल्या आहेत, आपण यांना असंच खाऊ शकतो, खूप टेस्टी लागतात। किंवा आपल्याला याची टेस्ट वाढवायची असेल तर आपण काय करायचं हे मी आपल्याला दाखवते। आता मी इथे गॅस पेटवून त्यावर तवा ठेवलेला आहे, यावर आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे। आता ह्या तेलामध्ये आपल्याला इडली ह्या दोघ साइडने छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे।
आता ह्या आपल्याला उलट पलट करून छान अशा भाजून घ्यायच्या आहे. खूप अशा भाजायच्या नाहीये, थोड्याशाच आपल्याला भाजायच्या आहे. मी आपल्याला दाखवते. तर बघा, मस्त अशा इडली आपल्या आता तयार झालेल्या आहेत. 2 मिनिटं मी यांना छान असे तेलावर फ्राय करून घेतलेले आहेत. आता हे खाण्यासाठी तयार आहेत. मी आपल्याला सर्व करून दाखवते. आपली मस्त अशी हेल्दी इडली ही खाण्यासाठी तयार आहे. आता मी घेते इला खायला आणि मला सांगा तुम्ही कधी घेता इला बनवायला आणि बनवल्यानंतर कशी झाली ते मला कळवायला विसरू नका. आवडली का मग तुम्हाला मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी आजची बनवलेली इडली? झाली ना एकदम छान? मग तुम्ही पण बनवा आणि कशी झाली ते मला कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला जर का माझ्या अशाच रेसिपीज बघायच्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. चला तर मग आपण भेटू अशाच छानशा रेसिपी सोबत माझ्या रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका.